फैजापूर तालुक्यातील लोणी शिवारातील कपाशीच्या शेतात 4 एकर क्षेत्रातून पोलिसांनी 9,65,000 रुपये किमतीचा 26 क्विंटल गांजा हस्तगत केला. या प्रकरणी शेतमालकास पोलिसांनी ताब्यात घेतलाय. ही कारवाई पोलिसांनी 16 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास केली आहे. श्रावण पंढरीनाथ त्रिभुवन राहणार खंडाळा असं ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील खंडाळा येथील श्रावण त्रिभुवन यांची नाशिक औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील लोणी शिवारात 4 एकर शेती असून या शेतीमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच शेतात गांजाची झाडं सुद्धा लावण्यात आल्याची माहिती खबऱ्यांमार्फत वैजापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदरची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे छापायचं नियोजन केलं. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी नायब तहसीलदार RS भालेराव, पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, राजू राठोड, अमोल ठाकणे, पोलीस नायक मोईस बेग, शिवाजी मध्येवाड, पोलीस शिपाई शकुल बनकर, अमोल मिरे, महेश बिरुटे, प्रशांत गीते, बाबासाहेब जव्हाड, अमोल पठाडे, मुदस्सीर पठाण, विजय खोकड, लक्ष्मण गवळी, धनंजय भावे, विनोद बनकर, वाल्मिक राऊत, पोलीस पाटील खंडाळा, नितीन बागुल, तलाठी विनोद साळवे, कांतेश्वर मेहेंगे, गायकवाड यांना मिळालेली माहिती समजावून सांगितली आणि छापा टाकण्याबाबतची सविस्तर माहिती देऊन वरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह रात्री 9:30 अचानक छापा मारला असता तालुक्यातील कमान फाट्यानजीक असलेल्या लोणी शिवारातील गट क्रमांक 194 मधील श्रावण त्रिभुवन यांच्या शेतात कपाशीमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी शेतातून तब्बल 1.25 क्विंटल वजनाची 107 झाडं हस्तगत केली आहे. शेतात 107 गांजाची झाडे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शेतामध्ये गांजाच्या झाडांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. पोलिसांनी शेतमालक श्रावण त्रिभुवन राहणार खंडाळा याला ताब्यात घेतलं असून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.